कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काल नेत्राला व्यवस्थित धमकावलं तरी तिने अजून दोघी नाही सोडलं नाहीये. ठीक आहे, मरू देत दोघी, मला काय. पण सगळीकडून आता नेत्राचं स्मरण होणार एवढं मात्र नक्की. मजा येते, खूप मजा येते. नेत्रे, वेळेची किंमत नाही ग तुला. हां, तुला काल रात्री सुवर्ण संधी दिली होती मी या दोघींना वाचवण्याची, आणि हेही सांगितलं होतं की रात्रीचीच वेळ फक्त, तेवढ्यातच निर्णय घे, ठरव काय करायचं ते. पण काहीच नाही केलंस, मरायला सोडून दिलंस त्यांना असंच. वाचवायचं नाहीये त्यांना, ठीक आहे, म्हणजे माझंच काम सोपं होणार आहे. ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं, तसं झालंय. विरोचकांनी दिलं पण शहाणपणा नडला, काही हरकत नाही. जा जा जा, तयारी करा, आता तिरड्या वगैरे बांधायला घ्या. जा, तुझा हाच फाजील आत्मविश्वास तुला नडणार आहे. काय वाटतं तुला, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. सगळं माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. हा विरोचक जे बोलणार तेच घडणार. केतकी काकू आणि फाल्गुनी ताईंना काहीही होणार नाहीये, तू बघत बस. त्या दोघी या युद्धात माझ्या बरोबर सामील होतील आणि तुझ्या विरुद्ध लढतील. तुझं चालू दे, तू बस तोडण्याच्या वापा काढत. ही अचानक एवढं ठणकावून कसं काय बोलते माझ्याशी, इतका आत्मविश्वास आला कुठून. का घेऊन गेली दोघी, खायला लागल्या की काय. कोण आहे? आत्या मी आहे. काहीच खाल्लं नाहीये ना? नाही, सकाळपासून प्रयत्न केलेत मी, काहीच नाही खाल्लं. फळं आणलेत तुमच्यासाठी, तुम्ही खाऊन घ्या. काकू, काकू, मी आले बघा. नेत्रा, नाश्ता करायचा आहे ना? चला उठा, चला उठा, सगळे वाट बघतात. काही उपयोग नाही नेत्रा. Thank you.
कर मला वश कर. मला माहितीये तू मला वश नाही करू शकत, कारण तेवढी हिंमतच नाहीये तुझ्यात. केतकी काकू आणि फाल्गुनी ताई खायला लागल्या. तू जे काही केलंस ना त्याचा काहीही उपयोग झाला नाहीये. आता काय करणार तू बोल, काय करणार? तुझा हार्ट आउटर वाया गेला, हरकत नाही, विचार कर, काहीतरी नक्की सुचेल. कटकारस्थान करायला व्यवस्थित जमत तुला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही केलंस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. काय झालं, घाबरलीस? बोल बोल ना, काय झालं? तुला भीती वाटते ना केतकी आणि फाल्गुनी बद्दल? हे सगळं जे काही रचून सांगितलेस ते खोट आहे हे मला कळेल. चल जाऊन त्यांनाच विचारूया. चल नेत्रा, प्लीज लवकर खाली चल. का, काय झालं? घरात पोलीस आलेत. नवीन कटकारस्थान, नवीन डाव बघायचा होता ना तुला. अहो मी खरं सांगतोय, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज कसा होईल, फोन तुमच्याच घरातून आला होता. इन्स्पेक्टर, काहीतरी मिस्टेक होती तुमची, आपण बाहेर जाऊन बोलूयात. अहो मी सांगितलं ना तुम्हाला, तुमच्या घरातून फोन आला होता की दोन बायकांना बांधून कोंडून ठेवलंय आणि त्यांना त्रास दिला जातो. तसं काही नाहीये, ते मी ठरवेन. मी फोन केला होता तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. अहो मी यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे ऐकत नाहीये. अहो माझं म्हणणं एवढंच होतं की आपण बाहेर जाऊन बोललो असतो. कशाला बाहेर जायचंय? बाहेर कशाला जायचंय? भीती वाटली आता? मग केतकीला आणि फाल्गुनीला डांबून ठेवण्याच्या आधी भीती वाटायला हवी होती. इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यांनी माझ्या जावेला, माझ्या सुनेला बांधून डांबून ठेवलंय. त्यांना उपाश ठेवून मारण्याचा प्लॅन आहे या सगळ्यांचा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.